ब्रँड नंबर एक बॅटचा डबल ए स्पोर्ट्स त्याचे चालक मालक जफर पटेल आणि आदरणीय दिनेश पाटील या दोघांच्या संकल्पनेतून हा संघ इथपर्यंत पोहोचला. भिवंडी शहरी आणि ग्रामीण विभागात ज्यांची ताकद महाराष्ट्रानं पाहिली आहे, पूर्ण महाराष्ट्रातनं ज्यांनी खेळ केला तो हा संघ आणि त्याच्या विरोधात मात्र भिवंडी ग्रामीणमधला एक बलशाली खेळाडूंचा संघ निश्चित रूपाने गोलंदाजी माघकोर आशिष पाटील घोडगावचा वंडर बॉय पहिला चेंडू हाताळण्याकरता पवन केडेच्या विरोधात सज्ज. पहिला चेंडू मात्र चेंडू भिरकावलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक बाद पवन केणे गोल्डन डकचा शिकार ठरला. विकेटचं पतन, विकेट नंबर एक बॅक टू द पॅव्हिलियन. कमॉन बँड मास्टर, निश्चित रूपाने थोडीशी अल्प विश्रांती, ते देखील दुपारच्या भोजनाचा आस्वाद घेतात त्यामुळे निश्चितच आमच्यापासून थोडेसे अनकनेक्ट आहेत, परंतु झेलबाद झाला फलंदाजाला परतापा लागला. पवन केणे ज्याच्याकडनं जे अशा अपेक्षा होत्या त्या मात्र फुल ठरल्या. बाद झाला, पहिल्या विकेटचं पतन झालं. टीम सुजल इलेव्हन डबल ए स्पोर्ट्स क्लब गुरसे या संघाचं नौका फलंदाज संकेत मात्रे मात्र बॅटिंग स्टान्सवर आपण पाहतोय. एकाच संघातले जेव्हा ग्रामीण गटातले पाच खेळाडू ओपनच्या पटलावर खेळतात आणि त्यांची ताकद बनते कारण सातत्यानं ओपन टेनिस क्रिकेट, सातत्यानं मोठ्या संघांच्या विरोधात संघर्ष आणि त्यामुळेच मात्र ही ताकद बनली गोरसेची. आजही महाराष्ट्रात मित्र म्हणून की एक गाव अकराला हा संघ सगळ्यात बलशाली म्हणून या संघाकडे पाहिलं जातं. अगदी मग बरेचसे संघ आहेत जे संघ मात्र पहिल्या यादीत किंवा पहिल्या टॉप टेन मध्ये त्यांची नावं घेतली जातात त्या यादीत मात्र हा संघ आहे. गोलंदाज तयार आशिष पाटील सुरज केणेच्या विरोधात लोअर फुल टॉस अगदी क्षणार्धानं बचावलाय असं म्हणायला हरकत नाही. मित्र म्हणेन की काही अगदी एखाद्या काही मिलीमीटरच्या अंतरावरनं चेंडू यष्ट्यांचा वेध घेणं मात्र टळलं, अन्यथा डिरेक्टली हा चेंडू मात्र आदळला असता यष्टीवर आणि त्रिफळाचित होऊ शकला असता, परंतु आशिष पाटीलनं दाखवलं त्याच्या गोलंदाजीतली ताकद आणि भिवंडी क्रिकेटमधलं असलं त्याचं एक स्थान त्यानं मात्र का निर्माण केलं त्याचं दिलेलं त्यांना हे उत्तर त्याच्या चेंडूनं. गोलंदाज आशिष पाटील पुन्हा एकदा तयार आणि चेंडू नंबर तीन हाताळेल. संकेत मात्रेच्या विरोधात हा चेंडू हाताळला जाईल. निश्चित रूपानं 38 सर्कलच्या इंडकडनं मात्र तयार बॉलिंग माकवर पुढील चेंडू. यु मिस आय विल डेफिनेटली हिट, ही ताकद आहे घोडगावची. किरण पाटील सरांच्या माध्यमातून हा संघ मात्र इथपर्यंत पोहोचला खऱ्या अर्थानं. इतकी वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर मात्र केलेलं योगदान आणि केलेलं मार्गदर्शन मात्र आज फळाला आलं. फलंदाज बाद, विकेटचं पतन, विकेट नंबर दोन बॅक टू द पॅव्हिलियन. निखिल, जर कालचे सामने पाहिले असतील तर कालचा सामना जो झाला पॉवर सेलर वर्सेस घोडगाव, शेवटच्या सहा चेंडूंमध्ये पाच धावांची गरज असताना अतुलने मात्र ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, तीन धावा फक्त दिल्या आणि आपल्या संघाला विजय संपन्न करून दिला होता. त्यामधलं पहिलं षटक जे आशिषने हाताळलं होतं त्या पहिल्या षटकामध्ये सलग पाच यॉर्कर मारून त्या फलंदाजाला रोखून ठेवलं होतं. तर निश्चित रूपाने मी बऱ्याचदा म्हणतो ना नरेश सर की टेनिस क्रिकेट आहे, टेनिस क्रिकेटमध्ये फक्त समोरच्या खेळाडूला पाहून तुम्ही घाबरू नका, कारण ज्यावेळी पुरुष संघ खेळला वंजारपाड्याच्या मैदानात तेव्हा त्यांना वाकळणची सद्यस्थिती माहीत नव्हती, कारण स्वर्गीय रतनबुवा पाटील चषकाचा मेगा फायनलचा हक्कदार वाकळण आणि त्या संघाच्या विरोधात फैजान मेमननं आणि महेश भोरनं जी खेळी केली, कुडूसच्या विरोधात मात्र जो सामना आपल्याला पाहायला मिळाला आणि 94 धावा चेस केल्या 5 षटकात, ही ताकद आहे. टेनिस क्रिकेटमध्ये कधीच कोणता खेळाडू छोटा किंवा मोठा नसतो, टेनिस क्रिकेटमध्ये त्या खेळाडूचं अस्तित्व हे त्याचं वर्तमान ठरवत असतं. तर गोलंदाज तयार आशिष पाटील आपलं बॉलिंग माकवर. स्विंग, चेंडू फिरकावलाय बराच काळ हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि विकेटचं पतन, पडझड झाली आहे. घर फिरलं, घराचे वासे देखील फिरले, फलंदाजाला परतावं लागेल. विकेटचं पतन, विकेट नंबर तीन बॅक टू द पॅव्हिलियन. ज्या पद्धतीने आशिष गोलंदाजी हाताळतोय नक्की एक नेतृत्व करतोय आपल्या संघाचं तो, कारण की ओपनिंग फलंदाजी ओपनिंग गोलंदाजी करणं काही शक्य नसतं या उन्हाच्या माऱ्यामध्ये, सगळ्या गोष्टी सांभाळाव्या लागतात. एक नवोदित संघ नवोदित गोलंदाज सुद्धा तयार केलेले, त्यांनी जो त्यांचा ऑप्शन गोलंदाज म्हणून वापरला जातोय, काल मात्र तो डिसिजन चेंज केला आणि ते षटक मात्र अतुलच्या हातामध्ये दिलं आणि त्या फिरकी गोलंदाजाने मात्र जादू करून दाखवल्याने आपल्या संघाला मात्र इथे या दोन संघांमध्ये पोहोचवलं, आजच्या फायनलच्या गटामध्ये पोहोचवलंय. निश्चित रूपाने आपण पाहतोय गोरसई सुजल इलेव्हन डबल ए स्पोर्ट्स क्लब गोरसई आणि त्याच्या विरोधात घोडगाव, म्हणजे एक गाव अकराची महाराष्ट्राच्या स्टेट लेवलच्या टॉप टेन मधली महाशक्ती आणि त्याच्या विरोधात भिवंडी ग्रामीण मधली महाशक्ती. गोलंदाज तयार आपलं बॉलिंग माकवर आशिष पाटील सुरज केणेच्या विरोधात.
काय अफाट क्रिकेटचं सौंदर्य दाखवलं या चेंडूनं. सूरज केणेला बॅकफुटवर जावं लागलं, चेंडू मात्र उडवला सरळ छातीच्या वरनं सरळ खांद्याच्या सरळ रेषेत, मात्र चेंडूला विसावा मिळाला तो यष्टीरक्षकाच्या हातात. धावसंख्या फक्त एक या आकड्यावर, पाच चेंडू आतापर्यंत हाताळले, तीन विकेटचं पतन केलंय. आणि गोडगावचा वंडर बॉय किंवा भिवंडी ग्रामीण मधला मी एक दादा खेळाडू का आहे त्याचं प्रात्यक्षिक मात्र आशिष पाटीलनं दाखवलंय. गोलंदाज तयार अगदी आपलं बॉलिंग मागवर, राईट ओव्हर द विकेट सूरज केणेच्या विरोधात. लॉर फुल टॉस बिरकावला, डीप स्कोर लेग रिजन मधून चेंडू निघून जाईल सीमा रेखा पार. सूरज केणेचा ब्रँडेड चौकार. चार धावा मिळाल्या, धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या त्या मात्र पाच. परंतु जर आपण विचार केला नैनेश सर, खऱ्या अर्थानं गोरसईची ताकद देखील तितकीच मोठी आहे, कारण अजूनही भावेश पवार मैदानात जाणं बाकी आहे. पहिलं षटक संपलं, निश्चित रूपाने जर विचार केला सूरज केणे देखील आपले पाय रोवून मैदानात उभा राहिला. शिकलं पाहिजे या खेळाडूंकडनं संयम किती राखायचा, कारण त्यांना माहिती आहे ज्या ज्या वेळी संधी मिळेल त्या त्या संधीच्या विरोधात मात्र हल्ले चढवायचे आणि समोरच्या संघाला खच्ची करायचं. हे साधं गेम प्लॅनिंग किंवा साध्या क्रिकेटमधल्या बेसिक्स या खेळाडूंच्या माध्यमातून पाळल्या जात आहेत. टीम मिटिंग थोडी कमी करा, मी एकच विनंती करतो, कारण आज मेगा फायनलचा दिवस आहे. एक सेलिब्रिटी मॅच देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून खेळवणार आहोत, कारण भिवंडी विभाग आणि त्याच्या विरोधात मात्र वाडा तालुका विभाग अशी स्पर्धेतील एक आगळेवेगळे आकर्षक सामना मात्र प्रेक्षकांच्या भेटीला येईल. दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाजी माकवर या खेळाडूला मी विशेष त्याचा उल्लेख करतो, कारण कबड्डी देखील तितकाच चांगला खेळतो, क्रिकेट देखील तितकंच त्याचं प्रभुत्व आहे क्रिकेटवर, आणि लेदर क्रिकेट देखील त्याच्या माध्यमातून तितकंच चांगलं खेळलं गेलं आहे जितकं टेनिस क्रिकेटवर त्याचं प्रभुत्व आहे. तर तो सूरज पष्टे, ज्यानं मित्र म्हणेन की भिवंडी क्रिकेटमध्ये स्वतःचं एक आगळं वेगळं स्थान निर्माण केलं आणि त्याच्या विरोधात मात्र मेघनाथ केणे हा देखील एक बलशाली खेळाडू आहे मिडल ऑर्डरमध्ये. सुजल 11AA स्पोर्ट्स क्लब गोरसईचं नेतृत्व मात्र त्याच्या मार्फत आता केलं जाणार. सूरज पष्टे बॉलिंग माकवर, उंचपुरी देहयष्टी या खेळाडूला लाभलेली आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा तयार राहील. पहिला चेंडू राईट आर्म राऊंड विकेटना, स्विंग अँड मिस, क्विक कट करणारा हा अक्षरशः या चेंडूला अगदी याची हाताळणी पाहिली की आठवण येते बऱ्याचशा गोलंदाजांची. मग सूरज केणे अगदी ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो केतन म्हात्रेला आठवलं जातं. क्विक लेग ब्रेक किंवा क्विक ऑफ ब्रेक टाकणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत बऱ्याचशा खेळाडूंची नावं आहेत, त्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. निश्चित रूपाने पहिला चेंडू निर्धाव, गोलंदाज तयार आपल्या बॉलिंग माकवर राईट आर्म राऊंड विकेटनं रघुनाथ केणेच्या विरोधात. अगेन चेंडू बिरकावलाय मिड लॉन्ग ऑनला, चेंडू खाली क्षेत्र रक्षक, विकेटचं पतन फलंदाज बाद. तर फलंदाजाला परतावं लागतंय. विकेट नंबर 4 चौथा गडी बाद झाला आणि या महाराष्ट्राचा वंडर बॉय म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे, महाराष्ट्रातला एक दादा खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे, तो भावेश पवार द मॅन फ्रॉम गोरसई मात्र मैदानात पोहोचलाय. हीच ती जयवीरूची जोडी, ज्या जयवीरूच्या जोडीनं पूर्ण महाराष्ट्राला एक दिग्गज, एक दैदिप्यमान, एक प्रतिभा संपन्न क्रिकेट दाखवलं. तो भावेश पवार आणि त्याला साथ मिळेल ती सूरज केणे या फलंदाजाची थोडीशी सल्लामसलत होतीये. आत्मविश्वास किंवा आत्मबळ वाढल्यानंतर संघाची बलशालीता काय घडू शकेल किंवा संघाचं बळ किती वाढलं जाऊ शकेल त्याचं प्रात्यक्षिक मात्र घोडगाव निश्चित रूपाने दाखवतंय. दोन चेंडू निश्चितच आतापर्यंत षटकातनं हाताळले गेलेत. सूरज केणे, सूरज पष्टे आणि त्याच्या विरोधात सूरज केणे, कोण विजयी श्री ठरणार या लढतीत हे सांगणं अवघड आहे, कारण सुजल 11AA स्पोर्ट्स क्लब गोरसईचा गोलंदाजीचा अटॅक किंवा गोलंदाजीचा तोफखाना देखील तितकाच अप्रतिम आहे, किंवा सगळ्या 1K47 म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. त्या निश्चित रूपाने गोरसईच्या माध्यमातून, सुजल 11AA स्पोर्ट्स क्लब गोरसईच्या माध्यमातून आपल्या मात्र भेटीला येतील. सूरज पष्टे बेमिसाल कामगिरी करतोय. सूरज केणेच्या विरोधात हाताळला जाणार हा पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेटनं. क्लास कव्हर ड्राईव्ह, क्रिकेटचं अफाट सौंदर्य दाखवणारा हा फटका, परंतु अक्षरशः चित्त्याच्या चपळाईनं झडप घातली चेंडूवर. एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चेंडू फक्त एक धावसंख्येनं कन्वर्ट झाला. धावफलक एकनं वाढून मात्र जाऊन पोहोचलं 6 या धावसंख्येवर. 6 रन्स ऑन बोर्ड, 6 धावसंख्या मात्र धावफलकावर जोडली गेली आहे. अगदी सुजल 11AA स्पोर्ट्स क्लब गोरसई आणि त्याच्या विरोधात मात्र जय हनुमान स्पोर्ट्स क्लब घोडगाव. आजचा शनिवारचा दिवस आहे म्हणजे निश्चित रूपानं हनुमानाचा दिवस, अगदी त्याच बजरंग बलीच्या
पद्धतीने किंवा त्याच वरद हस्ताने मात्र आज कामगिरी करतात. खूप चांगली खेळीची प्रदर्शन मात्र घोडगावकरांनी दाखवली. पहिलं षटक निर्णायक हाताळलं. आशिषनं फक्त 5 धावा खर्च केल्या. बलशाली पवन केणे आणि सूरज केणेच्या विरोधात 3 विकेट देखील टिपले. त्यानंतर दुसरं षटक हाताळलं. गोलंदाज सूरज पश्चे यानं भावेश पवारचं आव्हान समोर असणार आहे. चेंडू नंबर 4 डिलिव्हर करताना राईट आर्म राऊंड विकेटनं भावेश पवारच्या विरोधात क्विक लेग ब्रेक मात्र हाताळण्याचा प्रयत्न केला गेला. निश्चित रूपानं थोडासा बाहेरच्या दिशेनं उजव्या यष्टीचा थोडासा बाहेर हा चेंडू डिलिव्हर्ड केलाय वाईट स्वरूपात. मात्र धाव फलकावरनं धावसंख्या मात्र कन्वर्ट होईल. धावफलक 1 नं वाढून जाऊन पोहोचेल 7 या धावसंख्येवर. 7 रन्स ऑन बोर्ड, 7 धावसंख्या धाव फलकावर जोडली गेली आहे. भावेश पवार बॅटिंग मार्कवर सज्ज. त्याच्या विरोधात सूरज पश्चे राईट आर्म राऊंड विकेटनं चेंडू मात्र भिरकावला इन टू द फॅन्स. चेंडू सी मा पार षटकार 6 धावांनी संख्येकरता. बँड पथक आपण अलर्ट राहा कारण एक दिग्गज सामना चालू आहे आणि तुमची साथ देखील आम्हाला अतिशय महत्वपूर्ण असेल. त्यामुळे विनंती आहे आणि आमचे चेंडू व्यवस्थापक चेंडू पाठवा. या षटकारानं धावफलक जाऊन पोहोचलं तब्बल 13 या धावसंख्येवर. आतापर्यंत षटकातले 4 चेंडू मात्र हाताळले गेलेत. 13 धावसंख्या मात्र धावफलकावर जोडली गेली आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. अगदी एक दिमागदार सोहळा या क्रिकेट मधलं एक मोठं गमासान मात्र तुम्ही अनुभवतायत. सुरेश पश्चे आणि त्याच्या विरोधात भावेश पवार दोन्ही दिग्गज खेळाडू आहेत परंतु आज एकमेकांच्या विरोधात मात्र खेळी करणार. आणि 13 धावसंख्या आतापर्यंत 4 चेंडू डिलिव्हर्ड झाल्यानंतर 1 चेंडू मात्र एक्स्ट्रा स्वरूपात हाताळलाय. 4 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचे 2 चेंडू शेष असतील. या षटकात थोडीशी लाईन लेंथ मात्र भरकटली. मागच्या 2 चेंडूंवर सूरज पश्चेच्या माध्यमातून बलशाली खेळाडू समोर आल्यानंतरची ही प्रात्यक्षिक गोलंदाज तयार. अगेन एक मोठा मल्टी हिट, बिगेस्ट मॅसिव्ह मल्टी हिट. चेंडू मिड विकेट लाईक सलामी सीमा पार षटकार. 19 धावसंख्या धाव फलकावर जोडली जाते. 19 रन्स ऑन बोर्ड. तर सन्माननीय अरविंद भाई पटेल या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आमचे मनीषजी पटेल साहेबांचे पिताश्री मात्र या क्रीडा मंचावर आपलं हार्दिक स्वागत. सन्माननीय अरविंद भाई पटेल आपल्यास विनंती असेल की आपण या क्रीडा मंचावर सन्मानानं सन्मान व्हायचं. अगदी धावा मात्र धाव फलकावर लागल्या त्या 19 शेवटच्या आणि अंतिम चेंडूची खेळी शेष असेल कारण 5 चेंडू संपुष्टात आलेत. थोडासा महागडा ठरला कारण भावेश पवारनं जे अग्रेसिव्ह अक्राळ विक्राळ रूप धारण केलं आणि त्याचा मात्र फायदा निश्चित रूपाने झाला. सुजल 11AA स्पोर्ट्स या संघाला, गोरसे या संघाला गोलंदाज सय्यार. शेवटचा आणि अंतिम चेंडू, चेंडू नंबर 6 षटक नंबर 2 मधला. गोलंदाज सय्यार आपल्या बॉलिंग मार्कवर राईट आर्म राऊंड विकेट भावेश पवारच्या विरोधात. डीप यॉर्कर ही ताकद आहे निश्चित रूपाने. सूरज पश्चेनं निर्धाव चेंडू हाताळला. अगदी 6 चेंडूंचा खेळ संपुष्टात आल्यानंतर 2 षटक संपली. 19 धावा 9.50 ची सरासरी राखली गेली. 19 धावसंख्या धाव फलकावर जोडली जाते. शेवटचं 2 षटकांचा खेळ मात्र 12 चेंडू शेष असतील. प्लीज आशिष पाटील रिक्वेस्ट असेल की आपलं आपण तिसरं षटक लगेचच प्रगती पथावर आणायचंय. येस कम ऑन बँड मास्टर. तर तिसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज आशिष पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल. सूरज केणे या गोलंदाजाच्या विरोधात मात्र ही खेळी सजवली जाईल. पहिला चेंडू हाताळण्याकरता पवलियन सिटी एंड कडनं किंवा आमच्या समालोचन कक्षाच्या एंड कडनं मात्र गोलंदाज तयार. म्हणजे फर्स्ट डिलिव्हरी असेल. आपण पाहतोय पंचांची भूमिका मात्र निभावली जाते. निखिल भोईर सर आणि गणेश नांगरे सर अगदी दोघांचेही आभार. जाऊयात मॅच कडे. पहिला चेंडू आशिष पाटील आणि त्याच्या विरोधात सूरज केणे. स्विंग अँड मिस ताकद, अगदी कौशल्य, अगदी अफाट सामर्थ्य दाखवणारा हा क्रिकेटमधला चेंडू हाताळला.
अगदी दुखरी नस मात्र सापडली हातात आशिष पाटीलच्या सूरज केडेची आणि त्याच बळावर मात्र प्रत्येक चेंडू अग्रेसिव्हली खूप चांगल्या पद्धतीने डिलिव्हर्ड करतोय. आतापर्यंत 3 चेंडू निर्धाव हाताळले त्यांना एकंदरीत 2 षटकांमधून सूरज केडेच्या विरोधात. चेंडू नंबर 2 पुन्हा एकदा तयार आशिष पाटील राईट मूव्हर. अगेन चेंडू फक्त उडवून दिलाय मिड विकेटला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक फलंदाज सूरज केडे बॅक टू द पॅव्हिलियन विकेट नंबर 5 तंबूच्या आसऱ्याला परत. कमॉन बँड पथक किंवा डीजे मास्टर, डीजे मास्टरना विनंती असेल की आपण तरी या कारण फार मोठा सामना चालू आहे. अगदी इतक्या मोठ्या स्पर्धेकरता एकतर संगीत पाहिजे, डीजे तरी पाहिजे, एकतर बँड पथक पाहिजे. मी विनंती करतो आतिश डीजे आपण देखील आपण तरी या आमच्या साथीला. फलंदाज बाद झाला. सूरज तिसरं षटक प्रगतीपथावर असताना नौका फलंदाज खेळपट्टीवर गेलाय. पंकज भोईर मात्र या मॅचच्या माध्यमातून जाऊन पोहोचलाय. भावेश पवार जोपर्यंत हा सरसेनापती मैदानात आहे तोपर्यंत मात्र घोडगाव संघासाठी धोक्याची घंटा वाजत राहणार कारण एक बलशाली नेतृत्व असलेला खेळाडू आहे. मॅचला धरून अगदी हा चालणारा खेळाडू आहे. बऱ्याचशा महाराष्ट्रातल्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरच्या एखाद्या देशांमध्ये देखील या खेळाडूनं खूप चांगली कामगिरी केली आहे. त्या बलशाली खेळाडूच्या विरोधात मात्र आशिष पाटील बरीचशी वर्ष टेनिस क्रिकेटमध्ये काम केलेला हा देखील खेळाडू तयार. थोडेसे चेंजेस मात्र आपल्या क्षेत्ररक्षणातून केले जातात. व्यूहरचना बदलली जाते. प्रत्येक चेंडूवर मात्र हे क्षेत्ररक्षण महत्वपूर्ण ठरतंय. डावखुऱ्या हाताचा आणि उजव्या हाताचं कॉम्बिनेशन मात्र हे त्यामागचं कारण आहे. प्लीज बी फास्ट, फक्त 20 मिनिट्स आहेत तुमच्या पाशी. गोलंदाज तयार आशिष पाटील. चेंडू डिरेक्टली आदळला. अगदी निर्धाव चेंडू बागतो द बॉलर. चेंडू कलेक्ट केला स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये. 3 चेंडू संपुष्टात आले. 3ही चेंडू 0 धावसंख्येनं कन्वर्ट होणारे होते. त्याच माध्यमातून धावसंख्या मात्र स्थिर अवस्थेत तुम्ही पाहू शकाल 19. अक्षरशः आज मात्र गोलंदाजीतून स्वतःला सिद्ध केलंय आशिष पाटील. पुन्हा एकदा तयार भावेश पवारच्या विरोधात. भावेश पवारनं या चेंडूला उडवलंय वाऱ्याच्या विरोधात. चढवलेला हा हवाई हल्ला. चेंडू सीमा पार षटकार. धन्यवाद धन्यवाद बँड मास्टर. 25 धन्यवाद बँड मास्टर. तर एकंदरीत तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 4 चेंडू संपुष्टात आलेत. 25 धावसंख्या धावफलकावर जोडली गेली. गोलंदाज तयार. ओवर पिच ज्याला थारा नाहीये टेनिस क्रिकेट मधला सगळ्यात सोपा चेंडू. चेंडू सीमा पार षटकार. 31 धावसंख्या धावफलकावर. धन्यवाद. तर एकंदरीत आपण पाहतोय 5 चेंडू संपुष्टात आले. धावफलक 31 या धावसंख्येवर. शेवटचा एक चेंडू शेष असताना भावेश पवार मात्र आता खूप अग्रेसिव्ह रूप त्याच्या माध्यमातून फलंदाजीच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय हा संघ मात्र तयार. गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर आशिष पाटील. अगदी एक धाव स्वतःकडे स्ट्रायकर इन ठेवण्याचा मनसुबा भावेश पवारच्या माध्यमातून. सुजल 11AA Sports गोरसईचं नेतृत्व मात्र आज भावेश पवार करतोय. 3 षटक संपली. धावफलकावर धावा जाऊन पोहोचल्या त्या 32. शेवटचा आणि अंतिम एका षटकाचा 6 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक राहतोय. चौथं षटक प्रगतीपथावर येईल परंतु कोणता गोलंदाज मात्र या गोलंदाजीच्या माध्यमातून आपली स्वतःची कौशल्य दाखवेल कारण भावेश पवार सारख्या एका बलशाली खेळाडूच्या विरोधात गोलंदाजी करायची आहे त्यामुळे निश्चित रूपाने आव्हान देखील असणार आहे. गोलंदाजी माकवर येईल. गोलंदाजी माकवर धनंजय मात्र तुम्ही पाहू शकाल.
आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून घुडगाव जय हनुमान घुडगाव संघाचं नेतृत्व करेल सुजल 11 डबल ए स्पोर्ट्स गोरसेच्या विरोधात. अगदी गोलंदाज तयार, सहा चेंडू शेष आहेत वाऱ्याच्या दिशेचा एंड मात्र भावेश पवारचा सुरू झालाय. 32 धावसंख्या धावफलकावर आहे, 32 रन्स, 3 षटक प्रगतीपथावर संपली आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक प्रगतीपथावर येईल गोलंदाज धनंजयला तुम्ही पाहू शकाल आपल्या स्क्रीनवर. भावेश पवारच्या विरोधात चेंडू नंबर 1 हाताळताना सज्जता दाखवली जाते. व्हेरी फर्स्ट बॉल, धनंजय तयार, पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट न. अप्रतिम देखणा चेंडू हाताळला, पहिली धाव तेजीने घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? डिरेक्ट हिट फलंदाज बाद, परंतु कुठेतरी चुकी झाली. निश्चित रूपाने या चुकीला परावर्तित शेवटचे षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय. पहिली धाव तेजीने घेतली आहे, दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र फलंदाजाला धावचीच्या स्वरूपाने बाद व्हावं लागलं. 33 धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. सूरज आपण पाहतोय फलंदाज पंकज भोईर, पंकजला मात्र परतावं लागलं. पंकज भोईर मात्र बाद, निश्चित रूपाने धावचीच्या स्वरूपात. तर पुढे एकदा तयार आपलं बॅटिंग मार्कवर सज्ज होईल भावेश पवार आणि त्याच्या विरोधात धनंजय मात्र बेमिसाल कामगिरी करेल का? दुसरा चेंडू राईट आर्म राऊंड विकेटनं. खुलवण लप्पाचा चेंडू हेलिकॉप्टर, अतिशय चुकीचं, अतिशय पुअर क्रिकेट. इतक्या मोठ्या खेळाडूची झेल, इतकी सोपी साधी झेल मात्र सोडली. धन्यवाद धन्यवाद. मैदानात आ बैल मुझे मार अशी स्थिती आहे, कारण इतक्या मोठ्या खेळाडूची इतकी सोपी झेल टेनिस क्रिकेटमध्ये तुम्हाला कधी कदापि मिळणार नाही. आणि ती झेल सोडून चार धावा मात्र दान केल्या. निश्चित रूपाने चार धावांचा बोनस मात्र दिला तो सुजल 11 डबल स्पोर्ट्स गोरसे या संघाला. दफलक जाऊन पोहोचलं तब्बल 37 या धावसंख्येवर. दोन चेंडूंचा खेळ संपलाय. गोलंदाज तयार धनंजय, पुन्हा एकदा चेंडू बिरकावला, अगेन स्ट्रेट डाऊन द ब्लॅक स्क्रीन. चेंडू मात्र जाऊन पोहोचला सीमा रेषा पार. माझी झेल का सोडली त्याचं उत्तर मात्र आता द्यावं लागेल. धन्यवाद. तर यानंतर मात्र प्रेक्षणीय सामना प्रेक्षकांच्या भेटीला येईल वाडा तालुका आणि त्याच्या विरोधात भिवंडी तालुका. दोन्ही संघांचे कर्णधार विनंती असेल. अगेन बॅटची एज घेऊन चेडू मात्र बॅकवर्ड रिजनला, चेडू सीमा पार चौकार. चार धावसंख्ये करता धावसंख्या मात्र वधारली. धावसंख्या जाऊन पोहोचली 47. धन्यवाद डीजे, धन्यवाद बँड मास्टर. चार चेंडूंचा खेळ संपलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 47 या धावसंख्येवर. शेवटचा दोन चेंडूंचा खेळ. चेंडू बिरकावलाय, परंतु चेंडू बराच काळ हवेत असणार. चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचणार का? तर निश्चित रूपाने नाही. पुन्हा एकदा दुसरा जीवदान भावेश पवारला मिळतंय. अगदी गोलंदाजानं अप्रतिम गोलंदाजी केली आहे खऱ्या अर्थानं. इतक्या मोठ्या खेळाडूच्या विरोधात अशा पद्धतीनं चेंडू हाताळणं. या दोन धावसंख्येनं धावफलक जाऊन पोहोचला 49. शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष. एक महत्वाची झेल मात्र सोडल्यानंतर भावेश पवारनं जी 10 धावसंख्येची आतिषबाजी केली, कारण एक षटकार आणि एका चौकारानं मात्र 10 धावा वधारल्या वाढल्या. गोलंदाज तयार, शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू, धावसंख्या 49 धावसंख्येवर.
गोलंदाज तैयार, राउंड विकेट भावेश पवार विरोध शेवट चाहिए अंतिम चेंडू। अगेन चेडू भिरकावलाय, चेडू या खाली क्षेत्ररक्षक फलंदाज बाद। 50 धाव संख्येची गरज आहे, 50। तर बँड मास्टर कंटिन्यू वाजवा। वाडा विभाग, वाडा तालुका आणि त्याच्या विरोधात भिवंडी तालुका हा प्रेक्षणीय सामना। दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेक करण्याकरता या टॉस करतो प्रेक्षणीय सामना, प्रेक्षकांच्या भेटीला वाडा वर्सेस भिवंडी या सामन्याकडे आपण जातोय। प्रेक्षणीय सामना, वाडा संघाचा कर्णधार आणि भिवंडी असे ग्रामीण भागातील दोन संघ एकमेकांसमोर। चला बॉल टीम कॅप्टन फास्ट नाव त्याच्या समोर टॉस साठी यायचंय। वाडा संघाचे कर्णधार या ठिकाणी आलेत, भिवंडी संघाचा कर्णधार आपण टॉस साठी यायचंय। आणि या सामन्याशी नाणेफेक करणारी मी आमंत्रित करतोय माननीय दिनेशजी पाटील, भारतीय जनता पार्टी, युवा मोर्चा, कोकण परिसर। माननीय दिनेशजी पाटील साहेब यांच्या शुभास्ते या ठिकाणी नाणेफेक होतोय। एक प्रेक्षक सामना अप्रतिम क्रिकेट पालमेर वाडा तालुक्याची क्रिकेटची क्वालिटी आणि भिवंडी तालुक्याचा क्रिकेटचा दरारा हा मात्र एकमेका भिडणार आहे। दिनेशजी पाटील माझ्या सर्व कमेंट बॉक्सच्या समोर मात्र जोडलेले आहेत। योग्य येतोय कर्णधार भिवंडी ग्रामीण आणि वाडा तालुका ग्रामीण कॅप्टन निखिल बागुल। चार गोलंदाज हेड अँड टेल या ठिकाणी जिंकलाय टॉस। थँक यू दिनेश पाटील साहेब सरपंच व्हायचंय। निखिल या ठिकाणी टॉस जिंकलेले अप्रतिम मॅच मात्र पाहायला मिळेल आणि टॉस जिंकून तू काय स्वीकारणार? क्षेत्ररक्षण स्वीकारणार आहे। समोर भिवंडी तालुका ग्रामीणची मात्र क्वालिटी असेल, चार गोलंदाज वापरावे लागतील या चार षटकाय मॅच मध्ये। असे कुठले गोलंदाज वाडा संघामध्ये असतील? वाडा तालुक्यातील कुठल्या गोलंदाजी निवड केली आहे? आम्ही ते क्षेत्रक्षण उतरवला दाखवू। क्या बात है, स्ट्रॅटेजी छुपा के रखते है और ग्राउंड के अंदर दिखाना चाहते है। बेस्ट ऑफ लक कैप्टन निखिल, कैप्टन एंड प्लीज वेलकम कैप्टन भिवंडी ग्रामीण टीम। भिवंडी तालुक्याची क्वालिटी फलंदाज बॅटिंग पाहायला मिळणार आहे। असे कुठले फलंदाज तुझ्या टीम मध्ये सुरुवातीला भिवंडी तालुक्याची आन बान शान राखतील? आशिष आहे, सोना आहे, केदार पाटील, अभिनव पाटील, तेजस पाटील असे बॅट्समन आहेत आपले। तर या चार षटकांमध्ये टार्गेट या वाडा तालुक्याला आपण कुठपर्यंत देणार? 4 ओव्हर 60+ करण्याचा प्रयत्न करू। क्या बात आहे, 60 धावांच्या ओव्हर धाव संख्या जाणार, मॅच मात्र आपला तुम पाहायला मिळणार। निखिल वाकळे ऑल टू कमेंट बॉक्स। यस निखिल, तर
सूरज खेळणे पहिला चेंडू सूरज पष्टेच्या विरोधात तर निश्चित रूपाने चेंडू कन्वर्ट झाला स्क्वेअर लेग ला निकेश घेऊन आउटसाइड दी आउटसाइड दी लेग स्टंप चेंडू पीच झाला होता निश्चित रूपाने धावसंख्या कन्वर्ट झाली तब्बल दोन नक्की निखिल कारण भाजपा चषक खासदार ट्रॉफी आपण पाहत आहोत आकर्षणावर आकर्षण पारितोषिक लागत आहेत फायनल मॅच साठी इकबाल चिकीवाला यांच्याकडनं चिकीचं एक गिफ्ट हॅम्पर या ठिकाणी मात्र दिलं जाणार आहे बक्षिसांचा ओघ निखिल वाढतोय सर निश्चितच आपण बऱ्याचदा बघतो ना की स्वर्गीय रतनबुवा पाटील चषकामध्ये जसं ठाणे वर्सेस रायगड तसं आता मात्र खासदार चषक 2019 मध्ये एका बाजूला वाडा तालुका तर एका बाजूला भिवंडी तालुका एक प्रेक्षणीय मॅच मी मागच्या वर्षी या मैदानात बोललो की एक सामना असा देखील प्रेक्षकांना दाखवा खूप चांगला फटका चेंडू मात्र भिरकावला आहे अलॉंग द कार्पेट चेंडू दोन धावांनी कन्वर्ट झाला या दोन धावसंख्येने धावफलक मात्र वाढलं 50 धावसंख्येचा पाठलाग करताना धावफलकावर धावा मात्र जाऊन पोहोचल्या तीन चेंडूंचा खेळ संपल्यानंतर त्या पाच सुजल 11AA स्पोर्ट्स क्लब कुरसई खऱ्या अर्थानं विश्वास दाखवला आहे दिनेशजी पाटील आणि जफर पटेल साहेबांनी तो या संघावर गोरसई संघावर मात्र अक्षरशः विश्वास दाखवला त्यानंतर जय हनुमान घुडगाव भिवंडी ग्रामीण मधला एक बलशाली खेळाडूंचा संघ मात्र त्यांच्या विरोधात हा एक सरसेनापती आहे ज्याच्याकडनं खूप साऱ्या प्रेक्षकांना देखील आशा अपेक्षा आहेत कारण सूरज पष्टे एक काबिल खेळाडू आहे ज्या खेळाडूच्या बॅटच्या कनेक्शन मध्ये जर चेंडू आले तर मात्र अवघड स्थिती निर्माण होईल ती टीम सुजल 11AA स्पोर्ट्स क्लब गोरसई या संघासाठी गोलंदाज तयार पुढील चेंडू हाताळण्याकरता खोलवर टप्पाचा चेंडू यष्टी रक्षक भावेश पवारची ही सॉफ्ट डिस्मिसल चेंडू मात्र 22 स्वरूपात सीमा पार चौकार या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचला 9 या अंकावर 4 चेंडूंचा खेळ संपलाय शेवटचे 2 चेंडू शेष आहेत गोलंदाज तयार आपल्या बॉलिंग मार्कवर अगदी प्रेडिक्शन केलं ओळखलं चेंडूला निश्चित रूपाने निखिल भोईर सर मात्र लक्ष वेधून घेत आहेत एक एक्स्ट्रा स्वरूपातली धावसंख्या आणि क्रिकेटच्या नियमावलीचा नियम क्रमांक 22 ज्याचं अवलोकन मात्र केलं गेलं गोलंदाज गोलंदाजाच्या या शैलीवर पंचांच्या मार्फत धावसंख्या 10 या आकड्यावर 40 धावसंख्येची अजूनही गरज असेल चेंडू शेष असतील तर मात्र गोलंदाज तयार पुढे एकदा खोलवर टप्पाचा चेंडू बॅक टू द बॉलर चेंडू ऍज अ स्विप ऍज ऍरो सूरज खेडेच्या विरोधात चढवलेला हा फटका चेंडू सीमा पार चौकार धन्यवाद 14 धावसंख्या धावफलकावर विजयाकरता 36 धावसंख्येची अजूनही गरज असेल 36 धावा मात्र धावफलकावर गरजेच्या असतील 36 गोलंदाज तयार शेवटचा आणि अंतिम चेंडू 19 चेंडू 36 धावसंख्येची गरज आहे घोडगाव संघाला गोलंदाज सूरज खेणे अकोट टप्पाचा चेंडू मात्र भिरकावला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचेल फेक देखील होईल पंकज भोईरच्या माध्यमातून तत्पूर्वी धावसंख्या कन्वर्ट होईल ती 50 धावसंख्येचा पाठलाग करताना 15 धावसंख्या मात्र धावफलकावर जोडली गेली आहे अप्रतिम फलंदाजीचं प्रदर्शन निश्चित रूपाने पाहायला मिळालं ते आशिष पाटील आणि सूरज पष्टेच्या बॅट्सच्या माध्यमातून अगदी 6 चेंडू संपुष्टात आलेत मात्र दुसरं षडक कोणता गोलंदाज प्रगतीपथावर आणेल याकडे देखील नजरा लागल्यात क्रिकेट चाहत्यांच्या थोडेसे चेंजेस या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय कारण आता क्षेत्ररक्षण विस्तारणार 4 षटकांमधला पहिला मँडेटरी पॉवर प्लेचं षटक मात्र कन्वर्ट झालं संपुष्टात आलं अगदी शेवटचे 3 षटकं मात्र शेष असतील 18 चेंडू आणि विजयाकरता गरजेची धावसंख्या असेल ती मात्र 35 या 18 चेंडूत 35 धावसंख्येची गरज आहे टीम सूरज पष्टे आणि टीम जय हनुमान घोडगाव या संघाला निर्णायक सामना आणि एक निर्णायक लढत क्रिकेटचं अफाट सौंदर्य दाखवणारा हा सामना घोडगाव आणि त्याच्या विरोधात मात्र गोरसई आणि गोरसईच्या विरोधात घोडगाव गोलंदाज तयार महाराष्ट्राचा वंडर बॉय महाराष्ट्राच्या क्रमांक 1 स्थानी हा गोलंदाज आहे तो भावेश पवार सूरज पष्टेच्या विरोधात मात्र गोलंदाजी करेल पहिला चेंडू हाताळण्याकरता लेफ्ट आर्म राऊंड विकेटने सूरज पवार सूरज पष्टेच्या विरोधात पहिला चेंडू मात्र अतिरिक्त स्वरूपात हाताळला निश्चित रूपाने एक्स्ट्रा धावसंख्येने धावफलक मात्र जाऊन पोहोचलं ते 16 या अंकावर 16 रन्स ऑन बोर्ड
16 धावसंख्या तुम्ही पाहू शकाल. अगदी घुडगाव जय हनुमान घुडगाव या संघाच्या धावपटलावर मात्र या 16 धावसंख्येची उद्घोषणा झाली आहे. 34 धावा गरजेच्या असतील, 18 चेंडू 34 धावसंख्येची गरज. क्विकर वन हाताळण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू भिरकावला लॉंग ऑफला. अगदी एकच धाव येते, पंकज भोईर त्या क्षेत्रात तैनात आहे. वडीश लॉंग ऑनला जर आपण पाहिलं, स्वतः पवन केडे तैनात आहे. त्यानंतर मिडविकेट रेंजला जर आपण नजर टाकली तर सीमारेषेवर सूरज केणे देखील तैनात आहे. म्हणजे मोठं अगदी क्षेत्ररक्षणाचं हे चक्रव्यूह सजवलंय. ते डबल ए स्पोर्ट्स सुजल 11 गोडसे या संघाने गोलंदाज तयार. खुलवर टप्पाचा चेंडू अगेन अलॉंग द कार्पेट, चेंडू बिरकावलाय. आशिष पाटीलचा हा फटका कन्वर्ट झाला एकेरी धावसंख्येनं. दफलक एक न वाढून मात्र जाऊन पोहोचलं 18 या धावसंख्येवर. गुणलेखक सदानंद गायकवाड माहिती पुरवत आहेत, अगदी 18 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. 32 धावसंख्येची गरज असेल. गोलंदाज सय्यार अगदी क्विकर वन हाताळला, सूरज पष्टेला चकवून हा चेंडू मात्र कन्वर्ट झाला. नितेश म्हात्रेच्या हातात सरळ चेंडूने 20 घेतला. अगदी एसटी रक्षकाची भूमिका त्या खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहतोय. भावेश पवार आणि नितेश म्हात्रेच्या माध्यमातून ही धावफलकावरची जी खेळी सजली आहे. 3 चेंडू संपुष्टात आलेत, 18 धावसंख्या धावफलकावर आहे. विजयाकरता 32 धावसंख्येची गरज आहे. फुल टॉस आणि चेंडू घरंगळत पोहोचला एक्स्ट्रा कव्हरला. दुसरी धाव घेतली जाईल का, परंतु कॉल दिला अचूक टप्प्यावर आशिष पाटीलनं. एकेरी धावसंख्या धावफलकावर कन्वर्ट झाली. धावफलक 19 या आकड्यावर 4 चेंडूंचा केस संपलाय. शेवटच्या आणि 2 चेंडू या षटकातनं शेष असतील. 2 सोपे चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळाले. सूरज पष्टे त्या 2 फुलटॉस चेंडूंवर मात्र मोठी खेळी कन्वर्ट करू शकला नाही. खोलवर टप्पाचा चेंडू आशिष पाटीलनं भिरकावला. वाडीश लॉंग ऑफला, पंकज चेंडूवर क्षेत्ररक्षण करेल, फेक होईल. तत्पूर्वी एकेरी धावसंख्या धावफलकावर जोडली जाते. 20 धावसंख्या धावफलकावर, अजूनही 30 धावसंख्येची गरज आहे. एकही गडी अजूनपर्यंत बाद झालेला नाही आहे, ही फार महत्वपूर्ण गोष्ट आहे. शेवटचं आणि अंतिम चेंडूचं हे पटल मात्र गोलंदाज भावेश पवार. स्विंग अँड मिस, चेंडू सरळ आदळला देह यष्टीवर. 2 षटक संपली, फक्त 5 धावसंख्येचं हे षटक मात्र हाताळलं भावेश पवारनं. अगदी निर्णायक षटक आणि या 5 धावसंख्येच्या षटकानं मात्र धावफलक जाऊन पोहोचलं 20 या अंकावर. 50 धावसंख्येचा पाठलाग करताना 30 धावसंख्येची गरज असेल. पाण्याची व्यवस्था करा, बी फास्ट. दोन्ही संघांचे जे जे खेळाडू असतील, जे जे पाठीराखे असतील, त्यांनी खेळाडूंकरता पाणी पोहोचवायचं आहे. तत्पूर्वी जाऊयात आमच्या बँड मास्टर, कम ऑन. सूरज पष्टेची जोडी अजूनही जय विरूची जोडी मात्र मैदानात आहे. परंतु खऱ्या अर्थाने या षटकावर, अगदी या षटकानं मात्र या मॅचचा चेहरा मोहरा जो काही असेल तो या षटकावर अवलंबून आहे. तर आपण पाहू शकाल सर्व बाजून चौफेर क्षेत्ररक्षण मात्र सजवलं गेलंय. साधारणतः 35 ते 36 पावलांच्या रनिंग स्टान्स वरण गोलंदाज सूरज केणे गोलंदाजी माकवर सज्ज होईल. पहिला चेंडू तिसरं षटकाच्या पटलावरचा हा पहिला चेंडू हाताळण्याकरता गोलंदाज सय्यार आशिष पाटीलच्या विरोधात. मात्र हा पहिला चेंडू 12 चेंडू 30 धावसंख्येची गरज. हिंड स्विंगर मात्र कन्वर्ट केला
एलिव्हेशन दिलं, परफेक्ट चेंडू फिरवला, आतल्या दिशेनं ओढलं चेंडूला. यष्टीरक्षक नितेश म्हात्रेनं मात्र चेंडूला विसावा दिला. संकेत म्हात्रे ज्याला आपण पाहतोय यष्टीरक्षकाच्या भूमिकेत, मात्र त्यानं चेंडूला विसावा दिला. धावफलकावरनं शून्य धावसंख्या, 11 चेंडू 30 धावसंख्येची गरज. फुल टॉस कन्वर्ट केला, एक्स्ट्रा कव्हरला, क्रिकेटचं अफाट सौंदर्य दाखवणारा हा चेंडू कन्वर्ट झाला. धावसंख्या 1 ने वाढली, एका धावसंख्येनं 2 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावफलक मात्र 21 या धावसंख्येवर. शेवटचे आणि अंतिम 4 चेंडू असतील या षटकातले, 10 चेंडू आणि विजयाकरता गरज आहे ती मात्र 29 या धावसंख्येची. दहा चेंडू 29 धावसंख्या आपण पाहतायत आपल्या स्क्रीनवर. सूरज पष्टे आणि त्याच्या विरोधात सूरज केणे, गोलंदाजी मागवर तयार. खुलवाड टप्पाचा चेंडू अक्षरशः घणाघाती प्रहार या चेंडूवर चढवण्याचा प्रयत्न केला, परंतु एक चांगला फुलर लेंथचा चेंडू किंवा एक फुलिश लेंथ डिलिव्हरी मात्र हाताळली सूरज केणेनं. 22 धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. शेवटचे नऊ चेंडू शेष आहेत. गरज आहे 28 धावसंख्येची. 9 चेंडू 28 धावा 9 चेंडू. निर्णायक सामना, निर्णायक लढत मात्र प्रेक्षकांच्या भेटीला. फुल टॉस कन्वर्ट केला, वाईडी श्लॉंगनच्या डोक्यावर चेंडू सीमा पार, A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. सूरज केडे, आशिष पाटीलच्या विरोधात. यू मिस आय विल डेफिनेटली हिट, फलंदाज बाद, यश त्या उद्ध्वस्त, फलंदाज आशिष पाटील तंबूच्या आसऱ्याला परत. चेंडू मात्र शेष आहे, कारण 5 चेंडूंचा खेळ संपला. निश्चितच धावसंख्या 28 या धावसंख्येवर, 28 रन्स ऑन बोर्ड, 28 धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. नौका फलंदाज मात्र खेळपट्टीवर जातोय. रोशन पष्टे बॅटिंग मागवर जाईल. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे सूरज केणे. सुरुवात होतीये पुनश्च एकदा शेवटचा आणि अंतिम चेंडू हाताळण्याकरता गोलंदाज सूरज केडे आणि त्याच्या विरोधात मात्र रोशन पष्टे. चेंडू मात्र बिरकावलाय. अप्रतिम फेक, निश्चित रूपाने धावा कन्वर्ट झाल्या त्या 2 आणि या 2 धावसंख्येनं षटक संपलं. धावफलक जाऊन पोहोचलं तब्बल 30 या अंकावर. विजयाकरता 20 धावसंख्येची गरज आहे. शेवटचा आणि अंतिम 6 चेंडूंचा हे षटक, 20 धावा गरजेच्या असतील. 20 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 6 डिलिव्हरीज. बँड मास्टरच्या प्रेझेन्स ऑफ माइंडची देखील कमालीचे दाद. गाणं वाजवलं, हारी बाजी को जीतना जो जानता है वही सिकंदर. कोण इतिहास घडवेल 6 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज आहे, कारण 30 धावा धावफलकावर लागल्यात. मित्र म्हणत की हा भावेश पवारचा झेल आणि त्यानंतर कन्वर्ट झालेल्या 10 एक्स्ट्रा धावा त्या या धावसंख्येचा एकंदरीत तो पगडा आहे किंवा या मॅचवर झालेला तो परिणाम आहे. साधा सोपा झेल एक्स्ट्रा वाईडी लॉंग ऑफला मात्र सोडला गेला, त्याचे परिणाम मात्र आपल्याला पाहायला मिळतात. अगदी एक्स्ट्रा स्वरूपात धावाच्या कन्वर्ट झाल्या
क्रिकेट मध्ये झेल आणि क्षेत्ररक्षण हे फार महत्त्वाचा घटक आहे आणि तो घटक मात्र ज्या संघाचा कमकुवत असेल त्या संघाला मात्र परिणाम तसे भोगावे लागतात। बऱ्याचदा सहा चेंडू 20 धावसंख्येची गरज असताना पवन केडे मात्र गोलंदाजी माकवर सूरज पष्टेच्या विरोधात इतिहास घडवणार का सूरज पष्टे की पवन केडे पुनश्च एकदा खूप चांगला गोलंदाजीचं प्रदर्शन करणार। पहिला चेंडू मात्र तयार बॉलिंग माकवर व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी गोलंदाज पवन केडे गोलंदाजी माकवर पहिला चेंडू भिरकावला स्क्वेअर लेगला पहिली धाव तेजीने घेतली दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का। हॅलो धनंजय स्फोटकप चिंगर खासदार चषक बँजो बँजो बंद बँजो हो धन्यवाद बँजो थांबा ऐकणार नाही मास्टर बँजो तू माफीच। हॅलो धनंजय स्फोटकप चिंगर आयोजित खासदार चषक दिनांक 29 ते 23 फेब्रुवारी 2019 हे बघा संघाचे नियम कर्णधाराला लक्ष ठेवा वाडा तालुक्यातील 3 संघ असणार आहेत कर्णधार लक्षात ठेवा वाडा तालुक्यातील 3 संघ असणार आहेत त्याच्यामध्ये एक चिठ्ठी उडवली जाईल ती बायला असेल आणि 2 संघ आमने सामने लढणार आहेत जो संघ जिंकतोय तो डायरेक्ट फायनलला पोहोचतोय कर्णधार लक्षात ठेवा जो संघ जिंकतोय तो डायरेक्ट जी बाय चिठ्ठी निघाल त्याच्याशी खेळतोय आणि जो संघ हरतोय तो खुल्या गटातील जो सामना आहे खुल्या गटाचा जो निघतोय त्यांच्याबरोबर खेळतोय म्हणजे हरणाऱ्या संघाला पण पुन्हा एकदा चान्स आहे। जो संघ वाडा तालुका जो संघ हरतोय तो पुन्हा खुल्या गटातील सामन्याच्या बरोबर खेळतोय हे लक्षात ठेवायचं आहे। वाडा क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार आम्ही हा सामने खेळतोय त्यामुळे हा नियम आम्हाला सर्वेकडे पाळावा लागतो। प्रथम वाडे तालुक्यातील 3 संघ आमने सामने झुंजणार त्यामधून जो चिठ्ठी काढली जाणार ती बायला जाणार आणि त्यानंतर 2 सामन्यांमध्ये झुंजवणार त्या 2 सामन्यांमधला जो विजयी संघ असेल तो त्या बाय निघालेल्या सामन्याशी खेळणार आणि त्यामध्ये जो विजय होणारा संघ तो डायरेक्टली फायनलमध्ये खेळणार आणि हरलेला संघ विजयी संघ ओपन गटातील याच्या समोर खेळणार याची सर्व कर्णधारांनी नोंद घ्यायची। षटकार 6 धावसंख्येने मात्र धाव फरक कन्वर्ट झालं पुढच एकदा तयार 3 चेंडूंचा खेळ संपलाय धावफलकावर धावा 37 अगेन अलॉंग द कार्पेट चेंडू खेळला गेलाय अगदी धिमाकदार या डेंजर एंडवर फेक केली गेली त्याचा कुठेतरी परिणाम भोगावा लागेल धावफलक 2 वाढून मात्र जाऊन पोहोचेल तब्बल 39 शेवटचे 2 चेंडू आणि दोन चेंडू शेष आहेत आणि या 2 चेंडूंमध्ये 11 धावसंख्येची गरज आहे दोन्ही षटकार गरजेच्या असतील विजयाकरता टीम जय हनुमान खोडगाव या संघाला। जी संधी चालून आली त्या संधीचं सोनं मात्र करता आलं नाही निश्चित रूपानं विजयाच्या उंबरठ्यावर पाय ठेवलाय सुजल 11 डबल ए स्पोर्ट्स गुरसई या संघानं। शेवटचा एक चेंडू शेष आणि एक चेंडूंच्या समवेत 11
गोलंदाज तैयार, स्विंग अनमिस, सामना जिंकला तो टीम सुजल इलेवन डबल स्पोर्ट्स गोरसे संघ हार्दिक हार्दिक स्वागत जफर पटेल आणि दिनेश पाटील